जिल्हा न्यायालयामार्फत पंचायत समिती कार्यालय येथे लीगल अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हा न्यायालयाकडून अनेक महिला अधिकारी आणि कर्मचारी महिला उपस्थित होत्या. नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी अँड नॅशनल कमिशन फॉर वुमन अंतर्गत एम्पॉवरिंग वुमन थ्रू लीगल अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हा न्यायालयाकडून जयदीप पांडे सचिव विधी व सेवा प्राधिकरण नागपूर, श्रीमती सुरेखा बोरकुटे वरिष्ठ अधिवक्ता तथा सदस्य विधी सेवा प्राधिकरण नागपूर, श्रीमती कल्याणी कापसे प्राध्यापक डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर पंचायत समिती येथील माननीय डॉक्टर लीना पाटील पशुधन विकास अधिकारी माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी श्री प्रदीप गायगोले यांनी महिलांचे अधिकार महिलांसाठी असलेले कायदे याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गटातील महिला व पंचायत समिती येथील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या. तसेच तालुका न्यायालयातील कर्मचारी देखील उपस्थित होते. त्याचं शिक्षण करू शकते की नाही, वैद्यकीय मदत त्याला करू शकते की नाही, तो आदेश मानत नसेल. काही माणसं असतात ना अडेल कट्टू असतात, केराची टोपली जो होगाच होते का जायगा, पण मग अशा वेळी कायदा पण बडगा उठतात. जर कायद्याने काही ऑर्डर पास केली आणि तो जर ते गुमानत नसेल तर त्याला 1 वर्षाची शिक्षा किंवा आता सुधारित 20,000 पर्यंत दंड होऊ शकतो. हे सगळं झालं डोमेस्टिक व्हायलेन्स बद्दल. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.